ज्ञानेश्वरांनी ज्यांना उठवलं त्याच सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरांच्या समोर बसून ज्ञानेश्वरांच्या मुखातून रसवणारी ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका ही त्यांनी उतरवून घेतली. तेवढं मोठं कार्य आहे. आणि मग तिथे हे अवतारी पुरुष काय करतात की ते कार्य घडल्यानंतर जेव्हा त्यांचा तो क्षण येतो जो ह्या मंडळींनी पुढे नेलेला असतो. सूक्ष्मात घडणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्यासाठी काय लागतं की आपण म्हणतो ना की मृत्यू होतो तेव्हा पहिलं हृदय बंद पडतं आणि नंतर सगळ्यात शेवटी मेंदू बंद पडतो. मग तो मेंदू कार्यरत असेपर्यंत ही मंडळी या मंडळींना उठवतात. म्हणजे थोडक्यात काय, इथून इथे जो प्राण आहे जो आता सुटू पाहतोय त्याला काबूत आणून पुन्हा ते देह सचेतन करणं, अचेतन झालेला देह याच्यामध्ये त्यांना फार काही करावं लागत नाही. सूक्ष्मातले व्यवहार सूक्ष्मामध्ये ते साकार करतात. म्हणजेच मी तुला आता जीवदान दिलेलं आहे किंवा तुझ्या मृत्यू योगाला मी पुन्हा जीवाचं दान दिलेलं आहे, तर ते कशासाठी? तर या एवढ्या अलौकिक कार्यासाठी. आता महाराजांनी नगरला जे प्रेत उठवलं त्याच्याकडनं महाराजांनी काय कार्य करून घेतलं हे ज्ञात नाही आपल्या, पण निश्चितच काहीतरी कार्य करून घेतलं असणार कारण महाराजांनी परमार्थ हा शब्द वापरलाय ना त्यासाठी. मग ते कार्य जेव्हा त्यांनी करून घेतलं असेल त्यानंतर त्या व्यक्तीचा त्यांनी ठरवल्याप्रमाणे, महाराजांनी ठरवल्याप्रमाणे नैसर्गिक मृत्यू हा झालाच असला पाहिजे. म्हणजेच सृष्टीच्या नियमांमध्ये मी ढवळाढवळ करणार नाही, पण जे करणं जिथे आवश्यक आहे तिथे ते करणारच. मग ह्या न्यायाने आपण जर विचार केला तर महाराजांच्या अवतीभोवती जेवढी माणसं होती त्यातल्या कोणालाच मृत्यू यायची काही गरज नव्हती. पण तो काळ आहे ना, तो महांकाळ आहे ज्याची काळावर सत्ता आहे, जो लय करता आहे, त्याला हे नेमकं माहिती आहे की लय आत्ता होत असेल तर तो लय थांबवायचा की तो तसाच लय करून द्यायचा हे त्यांना माहिती आहे. मग तो पारमार्थिक उन्नतीसाठी केलेले हे चमत्कार आहे, त्याला चमत्कार म्हणू शकतो आणि ते सामष्टीमध्ये केलेले चमत्कार आहे. रस्त्यावरच्या माणसाला उठवणं मेलेल्या हा सामष्टीमधला चमत्कार आहे. सच्चिदानंद बाबांना उठवणं हा सामष्टीतला चमत्कार आहे. आणि सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहून घेणं कागदावरती उतरवणं धराधर धराधर जसं माऊली ओव्या सांगत जाते तस तस हा सामष्टी मधला चमत्कार आहे. ते पारमार्थिक सोनं त्यांनी लुटलं सच्चिदानंद बाबांनी. त्या पारमार्थिक सोन्याची किंमत आज किती आहे? आज कलियुगाच्या अंतापर्यंत ज्ञानेश्वरी टिकणार आहे. मी पहिल्यांदा काही भागामध्ये सांगितलंय कारण त्याला आत्मा चिकटलेला आहे. मग तुम्ही म्हणाल आत्मा कोणाचा आहे? तर तो कोणाचा नाही, तो अविनाशी आत्मा त्या वाङ्मयाचा आहे. तो चिकटलेला आहे आकाशामध्ये, त्याचं प्रक्षेपण केव्हा झालंय त्या प्रत्येक शब्दाचं, त्या प्रत्येक शब्दातल्या व्यंजनांचं, त्या ओळीतल्या ह्रस्व दीर्घ पूर्ण विराम व्याकरणासकट सगळ्या गोष्टींचं प्रक्षेपण हे आकाश पोकळीत झालेलं असल्या कारणाने आणि त्या आकाश पोकळीत झालेल्या प्रक्षेपणाला अविनाशी आणि पवित्र आत्म्याची जोड असल्या कारणाने ते साहित्य कलियुगाच्या अंतापर्यंत अजरामर राहणार. आणि महाराजांची, आमच्या शंकर महाराजांची ज्ञानेश्वरीवरची जी अफाट श्रद्धा आणि अफाट प्रेम आहे ज्ञानेश्वरीवरच, ते प्रेम महाराजच करू जाण काय असेल त्यांच्या. म्हणजे आपण म्हणतो ना अंतरंगात, आता देह धारण केलाय महाराजांनी आपण म्हणून म्हणू शकतो आपण असं की त्या अंतरंगामध्ये ती ज्ञानेश्वरी पूर्ण अंशाने भरून राहिलेली आहे आणि त्या ज्ञानेश्वरीचं प्रेम इतकं काही उचंबळून येतंय महाराजांच्या मुखातून आणि नेत्रातून झर 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 अश्रू येत. असेही महाराज तुम्ही पाहायचा प्रयत्न करा, कुठे दिसतील? ध्यानात दिसतील ना तुम्हाला. मिटल्या डोळ्या आडची जी सृष्टी आहे त्या सृष्टीला आपलंसं करायला शिका,
तरच महाराजांचं तत्व काय आहे, महाराज काय आहे किंवा कुठलाही सत्पुरुष काय आहे हे तुम्हाला त्याशिवाय कळणार, तरच कळणार. गाढ झोपेमध्ये असताना सुद्धा जी स्वप्न मालिका सुरू असते ती स्वप्न मालिका आपण काही ठरवून ठेवलेली नसते की आज रात्री हे स्वप्न बघायचंय, आज रात्री स्वप्नात अमक्याला तमकीला बोलवायचंय, हे नसतं. ते तुमच्या हातात नाहीये स्वप्न मालिका ठेवून मध्ये काय बघणार, ती मालिका चालू असते, ती सिरियल चालू आहे. त्या सिरियलचा निर्माता दिग्दर्शक महाराज, त्या सिरियलचा निर्माता दिग्दर्शक हे गुरुतत्व आहे. तिथले पटकथा संवाद हे गुरुतत्वाने लिहिलेले असतात. तुम्हाला फक्त ती रिलीज झालेली फिल्म रात्रीच्या झोपेत बघायची असते. हे जेवढं खरं आहे ना तेवढंच ध्यानावस्थेमध्ये जागृत असतो आपण. काही जण ध्यानावस्थेत डुलक्या काढतात आणि मग त्याला हे काय देतात, योग निद्रा. त्याला नाव काय देतात, योग निद्रा. आ तू घोरतोयस आणि झोपलायस चांगला गाढ आणि तुला कसली योग निद्रा. योग निद्रा अशी नसते. योग निद्रा म्हणजे समाधी अवस्थेच्या आधीची पायरी आहे. समाधी अवस्था त्याच्या नंतरची पायरी, त्याच्यामध्ये सविकल्प निर्विकल्प खूप बारकावा आहे. मग योग निद्रा ह्या पद्धतीची असू शकते कधी की समाधी अवस्थेच्या आधीची अवस्था, की तुम्हाला तुमची जाणीव एका वेगळ्या आयामामध्ये भुरकन उडून जाते. त्याला त्यावेळेला जी तुमच्या आत बाहेर जी साचले म्हणजे जे आपण म्हणतो विहरते साचून राहते ती योग निद्रा. काहीतरी कुठल्या तरी गोष्टीला काहीतरी परिमाण द्यायचं आणि तो योग निद्रेमध्ये स्थित असतो अशी स्वतःचीच, किंवा मी योग निद्रेत स्थित असतो अशी स्वतःचीच भलामण करून घ्यायची, याला कपाळकरंटेपणा. महाराजांना हे सगळं माहिती असतं. महाराज याच्यावर खूप चेष्टा पण करतात लोकांची. महाराजच म्हणतात काय ध्यान ध्यानाला बसलंय बघा. हिमालयामध्ये आज हजारो लाखो वर्ष अनेक योगी ध्यानाला बसलेले आहेत. महाराज त्या गुहांमधनं जातात आणि त्या प्रत्येकाची जी काही मीटर वाढलेली दाढी असते ना ती दाढी खेचून बघतात की ध्यान खरं आहे का कुठं आहे. तो त्यांचा अधिकार आहे. एखाद्याची तुम्ही चेष्टा म्हणून तिकडे गुहेत गेला, तुम्हाला सापडला आणि तुम्ही दाढी ओढली तर त्याच्या योगबलाने तुमचं भस्म सुद्धा करू शकेल तो. पण महाराजांना कसलंच बंधन नाही की त्यांची साधना कितपत सखोल आहे. तुम्ही दाढी ओढली त्यांची, त्यांच्या थपडा मारण्यात तरी सुद्धा त्यांना ढिम्म होत नाही, कारण ते एवढे काही त्या समाधी अवस्थेमध्ये रममाण झालेले आहे की बाहेर काय चालतंय याचा थांग पत्ताच नाही. मग महाराज ते सगळं तपासून पाहतात. का तपासतात महाराज? महाराजांचंच सांगणं आहे की परवाच्याच लेक्चरमध्ये मी बोललो होतो की एवढं सगळं अशांत अस्थिर वातावरण आपल्या भोवती असतानाही आपलं सगळं राम नाम ठाम सुखेनेव चाललंय. आमचं आपला रोजचा आमटी भात व्यवस्थित चालू आहे, काही त्याच्यामध्ये फरक पडत नाहीये तुम्हाला. मग महाराजांचं म्हणणं असं आहे की हे शेकडो लाखो वर्ष जे बसलेली योगी आहेत त्यांच्या तपोबलावरती, त्यांच्या तपस्सामर्थ्यावरती तुमच्या भोवती सगळीकडे सुरक्षा कवच निर्माण होते. या सगळ्या अशांत अस्थिर वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही टिकून राहताय याचं कारणच हे आहे. करोना महामारीचं भयावह संकट आपण प्रत्येकाने अनुभवलंय, त्याच्यामध्ये आपण प्रत्येक जण मेलो नाही, आपल्या प्रत्येकाची राख रांगोळी झाली नाही, पृथ्वी निसंतान झाली नाही. कारण एकच आहे, त्याला कारण काही असू दे, त्याच्यासाठी त्याच्या मागे कारण एकच आहे. कारण एकच आहे म्हणजे करोना होऊन सुद्धा माणसं त्याच्यातनं बाहेर आलेली आहे आणि करोनानं मेलेली आहे. याच्यामध्ये काय तर्क लावायचा या सगळ्या गोष्टींमध्ये, तर महाराज एकच तर्क सांगतात त्याच्यामध्ये की हे सगळ्या महामारी असोत नाही तर आणखीन कुठलीही संकट असोत, महायुद्ध असोत, अण्वस्त्रांची युद्ध असोत, वाटेल ते असू दे, तुमच्या केसाला धक्का लावायचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही. ज्याच्या कर्मामध्ये तो मृत्यू आहे तो भोगणारच, पण ज्याच्या कर्मात मृत्यू नाही तो अकाली मृत्यू पावणार नाही. कधीतरी त्याच्या नैसर्गिक मृत्यूच्या तारखेच्या दिवशी तो मरेल. मग हे तपोबल
तुमच्यापर्यंत येतं कसं? महाराज सांगतात ते मी फक्त फ्रिक्वेन्सीच्या द्वारे, व्हायब्रेशनच्या द्वारे तुमच्यापर्यंत ते पोचवत असतो, तुमच्या भोवती ते वलय निर्माण करत असतो जे या साध्या डोळ्यांना दिसत नाही. मग त्या वलयाचा काही अनुभव येतो का हो तुम्हाला? तर अनुभव असा शब्दात मांडता येत नाही, पण शारीरिक आणि मानसिक अवस्थेमध्ये, मानसिक लेवलवरती म्हणजे त्या अवस्थांमध्ये तुम्हाला तो अनुभव आल्याशिवाय राहत नाही. काहीतरी मला सगळं आजूबाजूला अशांतता असून मला आतमध्ये काहीतरी सकारात्मक वाटते, माझ्या मनात भीती वाटत नाहीये, हा तो पहिला अनुभव असतो त्या व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सीचा महाराजांनी पाठवलेला. आणि त्या व्यक्तिगणित व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सीज वेगवेगळ्या नसतात, सर्व एक समान असतात. रेडिओचं चॅनेल आपण जसं सेट करतो ते किती मेगा हर्ट्स वर आहे ते तुम्हाला सांगितलं जातं की नाही? मुंबई आकाशवाणी, मुंबई आकाशवाणी पुणे, ब केंद्र, अ केंद्रावरून, अ केंद्रावरून वगैरे जे काय ॲडजस्टमेंट असते त्या फ्रिक्वेन्सीची, ते लागलं की क्लिअर आपल्याला ऐकू येतं की नाही? तसंच हा फ्रिक्वेन्सीचा खेळ असतो, तो अवतीभोवती पसरलेला असतो. आपण आपले देह जेवढे सक्षम, कशा तऱ्हेने साधनेच्या द्वारे जेवढे देह सक्षम असतील तेवढ्या त्या फ्रिक्वेन्सीचा फायदा आपल्याला जास्ती होतो. आपल्या मनातली भीती, आपल्या मनामधला जो एक शांततेचा भाव आहे तो नाहीसा होतो त्याच्यामध्ये. मग हे महाराजांचं कार्य आहे, म्हणजे संत मृत्यू ना टाळती परी निसर्ग नियमाप्रमाणे वागती, पण अकाली जर मृत्यू असेल तर संत तो टाळतात. अभिमन्यूचा मृत्यू कृष्ण समक्ष असताना, कृष्णाच्या समक्ष अभिमन्यू गेलेला आहे, मग कृष्णाला अशक्य होतं का अभिमन्यूला वाचवणं? नाही ना, पण तो मारला गेला ना त्या चक्रव्यूहात, चक्रव्यूहातनं भेदन करून त्याला येता आलं नाही तर चक्रव्यूहात मारला गेला. मग कृष्णा अर्जुनाचा बालक कृष्णा समक्ष पडला रणी असं म्हणतो आपण. मग कृष्ण ते बघतोय तटस्थपणे, तो अभिमन्यू मरतोय, मग तो परमात्मा आहे ना, मग त्यांनी का नाही वाचवलं? हा प्रश्न विचारायची अधिकार कोणालाच नाहीये. याचं कारण असं आहे की परमतत्व जे आहे तो परमात्मा आहे, जो भगवद्गीता सांगून जातोय रणांगणावरती, तो अभिमन्यूला वाचू शकत नाही. पण अभिमन्यूचा मृत्यू हा आध्यात्मिक मृत्यू आहे, आध्यात्मिक मृत्यू कधीही टाळला जात नाही. आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक असे मृत्यूचे प्रकार आहेत. त्यातला आध्यात्मिक मृत्यू हा कवणाच्या आणि नटळे असा मृत्यू असतो, प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा त्याच्या ढवळाढवळ करत नाही. म्हणजेच लक्षात घेतलं पाहिजे, महाराज म्हणतात त्याच्यामध्ये की आध्यात्मिक मृत्यू ज्याचा असतो त्याची कितीतरी प्रगत अवस्था असते, त्यामुळे साधे व्यवहारातले जीवन जगण्यासाठी तो जो मृत्यू होत असेल तर मी त्याच्यात ढवळाढवळ करत नाही, त्याला पुन्हा जिवंत करत नाही. हे अभिमन्यूच्या बाबतीत झालं. किंवा मृत्यूच्या बाबतीत आपण बोलतोय की तुझं काहीतरी पारमार्थिक कार्य राहिलंय, प्रापंचात आतापर्यंत रममाण होतास, तुला मी बाहेर काढले, आता ते कार्य कर आणि मग नैसर्गिक तुझा मृत्यू जेव्हा असेल तेव्हा तू ते स्वीकार. तुला हवे ते तू स्वीकार असं महाराज म्हणत नाहीये. मला हवं ते तू स्वीकार, माझ्या इच्छेनुसार जे घडतंय ते तू स्वीकार, कारण त्यांचे हात हजार आहेत देणार. आपण पुरुष सूक्तात म्हटलं ना, सहस्त्र शीर्षा सहस्त्रपाद, ते सहस्त्र बाहू पण आहेत, हजारो सहस्त्र हाताने देत आहेत, देणाऱ्याचे हात हजार आहेत, पण आपले दोन हात फार कमी पडतात. आपली ओंजळच सारखी रीती राहते, रिकामी राहते, कारण त्या ओंजळीत नेमकं काय पाहिजे आपल्याला तेच कळत नाही, म्हणून ती ओंजळ रिकामी राहते आणि सतत आपण भिकाऱ्यासारखी ती महाराजांकडे भीक मागत असतो, मला हे द्या, मला ते द्या, मला अंक द्या, मला तंक द्या. त्यांचं म्हणणं एकच, साधना कर मग तुला काय ते सांगेल. आता ह्यालाच अनुसरून एक
छोटा प्रसंग सांगतो की एक पंडित होते, पुन्हा प्रकांड पंडित आहे, तर ते महाराजांपाशी आले आणि त्यांनी महाराजांना प्रश्न केला. तर पांडित्याचे सवाल वेगवेगळे असतात, त्यांना असं वाटत असतं आपण काहीतरी पांडित्य पाजळतोय म्हणून. त्यांनी महाराजांना विचारलं, लोक बसलेले बघा सगळे महाराजांचे जे चमत्कार आहेत ना ते समष्टीत घडवलेत महाराजांनी. चल तू ये खोलीमध्ये, दार बंद करून मग तुला चमत्कार दाखवते, असले उद्योग केलेले नाहीत महाराजांनी. समष्टीमध्ये म्हणजे लोकांच्या मध्ये, लोक बसले, चर्चा चालू आहे, तो पंडित त्यांना विचारतो की महाभारताच्या युद्धाच्या रणांगणावरती ऐन युद्ध पुकारलेलं असताना श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली वगैरे आम्ही मान्य करतो कारण त्या ग्रंथ अवेलेबल आहे, पण श्रीकृष्णाला एवढा वेळ कसा काय मिळाला याचं जर काही उत्तर तुम्ही दिलं तर फार बरं होईल. आता हा प्रश्न पंडितांनी विचारावा महाराजांना, पण त्यांनी तो विचार, पण तेव्हा महाराज म्हणाले त्याला, तुला याचं उत्तर हवंय का, तर ये माझ्याजवळ येऊन बस. तो बसला तो, आणि तो बसल्यानंतर मिनिटभरातच तिथून उठला आणि चालू लागला. लोक सरसावले होते ना, आता महाराज काय उत्तर देणार त्या पंडिताला वगैरे, लोकांची काय असतच ना अपेक्षा फार असतात. तो निघूनच गेला तिथून. दुसऱ्या दिवशी त्यातल्या काही लोकांना तो सापडला कुठेतरी रस्त्या बिस्त्यात फिरताना. त्याला त्यांनी थांबवलं, अहो थांबा म्हणे, काल तुम्ही महाराजांना असा प्रश्न विचारला आणि त्यांनी काही सांगायच्या आधीच तुम्ही निघून गेलात म्हणे तिथून. का निघून गेला, तुम्हाला काय उत्तर, तुम्ही प्रश्न विचारलं तुम्हाला उत्तर नको होतं. अहो ते म्हणाले, मी उत्तर काय, उत्तराची अपेक्षा काय करणार, महाराजांनी जेव्हा मला सांगितलं की तू माझ्याजवळ बस, मी बसलो आणि एका क्षणातच महाराजांच्या जागी मला प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं दर्शन झालं. श्रीकृष्ण एवढा तेजपुंज होता, त्याच्या अंगात तेवढं तेज सांडत होतं. तेव्हा मला लक्षात आलं की श्रीकृष्णाला वेळ कसा काय मिळाला एवढं सगळं सांगायला, रामायण तिथे म्हणजे भगवद्गीतेचं, ह्या प्रश्नालाच किती खोलपणा आहे माझ्या लक्षात आलं आणि मी तिथून निघून गेलो. काय उत्तर मागणार मी महाराजांकडे, त्यांनी जे कृष्ण दर्शन मला दिलं, जे तेजस्वी दर्शन होतं, जे ह्या डोळ्यांमध्ये सामावत नव्हतं, ते दर्शन मिळाल्यानंतर माझ्या प्रश्नाची महती उरतेच कुठे, आणि महाराजांनी मला उत्तर देणं हे अपेक्षितच नाहीये. मग त्यावेळेला त्या पंडिताला जे जाणवलं ना, तर त्याला म्हणतात काय, तर त्याला प्रज्ञा म्हणतात. नाही मला इथे बसायचं, आता ते तेज पाहिल्यानंतर, तेजाचा तेजो गोल पाहिल्यानंतर श्रीकृष्णाच्या रूपामध्ये ते कोटी रवीहून तेज आगळे आहे ना, तुझी आवदनाला आपण म्हणतो. कशासाठी थांबेल मनुष्य, कुठल्या उत्तराची वाट बघत बसेल. तर ही एक सांगण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यावर. आता दुसरा एक आपण छोटीशी कथा ऐकूया त्याच्यावर, की एक बाई होत्या, त्यांना भजन कीर्तनाची फार आवड होती, पण कीर्तन ऐकायला जात असत, प्रवचन ऐकायला जात असत, पण स्वतःच्या घरी त्या भजन करत असत. आता बघा की सगळीकडे टवाळखोरांची टोळकी सगळीकडेच असतात, तशीच ती त्यांच्या त्या परिसरात होतीच, म्हणजे त्या बाई जिथे राहत होत्या तिथे. तर एकदा त्यांनी ते भजन सुरू केलं घरामध्ये, तल्लीन होऊन त्या भजन गात होत्या, आणि हे टवाळातले काही टवाळ शिकले आतमध्ये, मवाली म्हणू आपण त्यांना कोणाला, आणि त्यांनी बाईची कुचेष्टा करायला सुरुवात केली. त्यांच्या भजनाची नक्कल कर, त्यांना वेडावून दाखव, काय टाळ कुट्टे, हा म्हणजे तुझं वय काय, माझं म्हणजे तुझं वय काय, तू करतेस काय वगैरे वगैरे. म्हणजे एकंदरीत बाई या गोष्टीसाठी त्यांनी ते टवाळकी सुरू केली. बाई तल्लीन झाले भजनामध्ये आणि ह्यांचं सत्र थांबे ना, अचानक महाराज प्रगटले तिथे आणि महाराजांनी असा काही अवतार धारण केला, आणि त्यावेळेला महाराजांच्या हातात अस्सल चांदीच्या मुठीत घडव बांधलेला अस्सल चांदण्याचा लवलवीत असा हंटर होता, आणि त्या सगळ्या टवाळखोरांना, मवाल्यांना, कुचेष्टा करणाऱ्यांना किंवा त्या बाईकडे वेगळ्या नजरेने पाहणाऱ्या त्या सगळ्या टोळक्याला महाराजांनी यथेच्छ हंटरनी बडवून काढलं, आणि तोपर्यंत बडवून काढलं की त्यांनी महाराजांनी त्यांना सांगितलं की
पहिल्या प्रथम तिची पाय धरून माफी मागा, तरच मी तुम्हाला सोडीन, नाहीतर तुम्हाला हंटरच्या माराने आज मरण मेलात तरी चाल. आणि मग महाराजांनी त्यांना जेव्हा शरणागती पत्करायला लावली, त्या बाईचे पाय धरायला लावले, त्याचं त्यांच्याकडनं कृती करून घेतल्यानंतरच त्यांना सोडलं. काय विषाद असेल त्यानंतर कोणाची त्या बाईकडे आपल्या नजरेने पाहायची, किंवा तिच्या भजन कीर्तनाला कुचेष्टेचं काहीतरी बोलणं एकंदर करायचं, काहीच नाही. मग महाराजांनी हे कृत्य का केलं असावं? तर समाजकंटक आणि समाजामध्ये ज्या अपप्रवृत्ती आहेत त्याचा महाराजांना अतिशय तिटकारा आहे. त्यामुळेच तुम्ही समाजामध्ये कशा पद्धतीने वागता, कशा पद्धतीने वावरता, याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे. दुसऱ्याची चेष्टा सहज करता येते. महाराज नेहमी म्हणतात की मिशीला पीळ देऊन नाकावर बोट ठेवून माणूस फार मोठ्या वल्गना करत असतो, अहंकाराच्या गोष्टी करत असतो. पण हे नाटकं माझ्या पुढे टिकत नाही. तुझ्या अहंकाराच्या ठिकऱ्या उडवणं मी कॅरम बोर्डावरती जसा स्ट्रायकर मारतो ना, त्या इतक्या सहजतेने मला तुझा अहंकार ठेचता येत, इतक्या सहजतेने मला तिथे बंबार्डिंग करता येत. तू काय चीज आहे? मुळातच मनुष्य ही चीजच काय आहे महाराजांपुढे? पण जसा तो स्वतःला घडवतो ना, त्या पद्धतीने मग त्याच्यामध्ये मनुष्य रूपामध्ये डॉक्टर धनेश्वर घडतात, डॉक्टर प्रधान प्रधान घडतात, जी के प्रधान. तर मग हे मनुष्यच होते ना. म्हणजेच थोडक्यात काय, पूर्व सुकृत जरी किती प्रबळ असलं तरी या जन्मामध्ये जन्माला आलोय म्हटल्यानंतर स्वतःच्या मनावरती स्वतः संस्कार कसे करायचे, स्वतःच्या मनाला आवर कसा घालायचा, आणि ते महाराज तत्वापर्यंत ते मन कसं काय पोचवायचं, ह्याची प्रज्ञा जागृत असणं म्हणजेच मनुष्यातला तो एक सर्वोच्च आविष्कार आहे. माणसं इथून तिथून सारखीच असतात, पण स्वभाव आणि संस्कार याच्यामुळे त्यांच्यातलं वेगळेपण वेगळ्या वेगळ्या ठिकाणी दृष्टिपथात येतं. प्रत्येक माणसागणिक वेगळेपण दृष्टिपथात येत. रूप सगळ्यांचं सारखं नाही, ते रूप कोणाच्या हातात नाही. तुम्ही काय रूप घेऊन जन्माला येता हे कोणाच्याही हातात नाही. अष्टावक्रांची कथा आपण बघितली त्या संदर्भात. तुम्ही काय ते स्वभाव म्हणजे जन्मता मागून तुम्हाला ते मिळत नाही. आई वडील कोण असावेत त्याचा चॉईस तुमच्याकडे नाही. घराणं कोणतं असावं त्याचा चॉईस तुमच्याकडे नाही. आर्थिक परिस्थिती काय असावी त्याचा चॉईस तुमच्याकडे नाही जन्म घेताना, हे सगळं सांगतोय मी. मग तुमच्या हातात कुठलाच चॉईस नाही, पण मग जन्माला आल्यानंतर ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही वर येता किंवा वाढता संस्कारित होता, ते धन वाढवणं हे तुमच्या हातात असतंच असतं. तेवढी अक्कल तुम्हाला प्रत्येकाला दिलेली आहे, आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. तर ह्याचा विचार करायला नको का? मग नुसतं महाराजांच्या नावाने बोंबा ठोकू नये माणसं. धनकवडीला गेलं, किती रुपयाचा हार आहे हो? त्याने सांगितलं हा अमक्याचा. मग तो सगळ्यात मोठा किती रुपयाचा आहे? तो असेल काय 1,000 रुपयाचा, चला तो द्या. मग एक डझनभर सिगरेटची पाकिटं, सोनचाफ्याच्या फुलांच्या त्या पिशव्या मिळतात तिथे, त्या गजरे मोगऱ्याचे, आणखीन जुईचे गुलाब, आणखीन गाई जुईचे कसले, त्याच्यानंतर टोपलीवर फळं, भरजरी शाल, फेटा, काही आणखीन दागिना, अमक तमक, हे एवढा मोठा नजराणा घेऊन मिरवत मिरवत तिकडे तिकडे बघत जातो गाभाऱ्यामध्ये. महाराज म्हणतात फेकून देते सगळं, मला त्याची गरज नाही. पृथ्वी मोलाचं काय, कोटी ब्रह्मांडाचं ऐश्वर माझ्याजवळ आहे, तू कुठल्या नजराणा घेऊन माझ्याकडे येतोस? खरा नजराणा काय आहे, इथला भाव हा महत्वाचा आहे. हस्तक आणि मस्तक मगाशी मी जे सांगितलं ते, तुमच्या पैशाला किंमत नाहीये तिथे, तुमच्या शो ऑफला किंमत नाहीये, आणि महाराजांना ते अजिबातच आवडत नाही. म्हणजेच महाराज म्हणतात की माझ्या बोडक्यावर सोन्या चांदीचे मुकुट घालून तुला काहीही मिळणार नाहीये, कारण मी तुला विचारणार हे सोन्या चांदीचे मुकुट घालण्यासाठीचा पैसा आणलास कुठून?